Hello, hello. बॉलरचं नाव सांगा ना प्लीज. बॉलर्स मीन सर गिरीश, गिरीश फ्रॉम द गार्डन एंड. आणि बॅटिंग स्ट्राईकवर आहेत ते आमचे मित्र आता मूर्ती मूर्ती सर मूर्ती वर्सेस दिनेश गिरीश. आणि काही संघ फटका खेळण्याच्या नादात बॅटचा बॉटम घेत आणि परत एकदा मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटतील. सातत्याने आपल्याला मिसफील्ड बऱ्यापैकी मिसफील्ड पाहायला मिळते ते मैदानात. दोन धावा एक धावावरती समाधान मानावं लागेल ते मूर्ती सरांना. आणि स्ट्राईकवर आहेत ते आमचे हरीश सर. हरीश वर्सेस गिरीश. परत एकदा स्लोअर डिलिव्हरी होते. बॉलचा पेस कट केला त्याच्यामुळे बॅट्समॅनला काय तो भिरकावता आला नाही. आणि एक खूप छान असा थ्रो आणि पाहूया म्हणजे बॅट्समन इज इन द क्रीज. बॅट्समन सुखरूप आपल्या घरी पोहोचलेले आहेत. दोन धावा छोटी धाव म्हणता येईल. आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ओव्हर 16 धावा एक ओव्हर 16 धावा. वाशिकर बॉईज इज ऑन 16 एका ओव्हरच्या संपेनंतर. खूप चांगला असा स्कोर आपल्याला म्हणता येईल. सोळा कालच्या झालेल्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं 70-80 असे आपण खूप मोठे मोठे डोंगर धावांचे डोंगर आपल्याला पाहायला भेटले. आणि ते डोंगर देखील पार केलेले आहेत त्या समोरच्या संघाने. म्हणजे आपल्याला बॅटिंग बॉलिंग खूप चांगल्या प्रकारचं असं खेळ पाहायला मिळाला तो काल आणि आजच्या या सामन्यांमधून. ग्राउंड नंबर 1 ग्राउंड नंबर 2 अतिशय रंगतदार असे सामने प्रत्येक मैदानावर. आणि काल आम्ही इथे होतो कालच्या पूर्ण दिवसामध्ये जेवढे देखील सामने झाले सगळेच सामने अगदी रंगतदार आणि सगळ्यांचं मनोरंजन करणारे सामने होते. आणि आजचा आपला शेवटचा अंतिम दिवस आहेत म्हणजे आपल्याला आज क्वार्टर फायनल फायनलची जी टेस्ट आहे मजा आहे ती नक्कीच अनुभवता येणार आहे. आणि दॅट वॉज अ ग्रेट शॉट प्लेइंग अगेन्स्ट द विंड आणि षटकार कमी नाही झाला. हॅलो 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 नाही दुसरा बटन. हॅलो हा आनंद हॅलो पहिला वाला फिरो पहिला. हॅलो 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 पहिला कमी करायला गोल फिरो. हॅलो 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 हा ठीक आहे ओके ठीक आहे. सेकंड ओव्हर मधली वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतात. आणि शेवटचा चेंडू पाहूया आनंद षटकारानंतर एक कम बॅक करू शकतात का. कारण एका बॉलरला जी आवश्यकता आहे की षटकारानंतर मी कशा प्रकारचा कम बॅक करू शकतो. आणि परत एकदा त्याच दिशेने खणखणला चेंडू परंतु ह्या वेळेला तो अचूक खेळाडूच्या हातात गेलेला आहे. आणि एक सुंदर झेल म्हणता येईल. आणि अमोल अमोल याने एक छानसा कॅच ठेपलेला आहे. वेल प्लेट मूर्ती सर खूप छान षटकार होता. हॅलो हॅलो हॅलो. आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी होता तो नितीन. नितीन आलेले आहेत मूर्ती सरांची जागा भरून घेण्यासाठी. कारण उत्तम षटकाराच्या नादात ते आपली विकेट देऊन झेलबद्ध झालेले आहेत. आणि आफ्टर द एंड ऑफ टू ओव्हर्स दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 25 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो बास जो ना. हॅलो हॅलो दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 25 रन 25 रन्स ऑन द बोर्ड.
आणि निपुण आले ते नवीन खेळाडू मूर्ती साहेबांची विकेट गेल्यानंतर त्यांची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहेत ते नितीन. आणि एक वेगळा बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे ते लेमनच्या स्वरूपात. वाईड आर्म बॉलिंग ऍक्शन वाटते आणि खरोखरच आपण म्हणू शकतो की तुम्ही जेव्हा पहिला चेंडू टाकता एक वॉर्म अप चेंडू तुम्हाला टाकणं जेणेकरून तुम्हाला लय तुमच्या चेंडूची भेटेल. असं म्हणू शकतो खरोखर एक उत्तुंग षटकार त्यांनी लगावलेला आहे. पहिला चेंडूवरती मोहन यांना छान षटकार लगावलेला आहे आणि नक्कीच या षटकाराने त्यांचं कॉन्फिडंट लेवल वाढणार आहे. परंतु गोलंदाजाचं जे कॉन्फिडंट लेवल आहे ते नक्कीच खाली जाणार आहे, कारण पहिल्याच चेंडूवरती षटकार लावल्यावरती त्याच्या मनात येतं ते पुढचे पाच चेंडू मी कशा प्रकारे हे सेफ काढू शकतो किंवा डॉट काढू शकतो किंवा कशा प्रकारे मी बॅट्समॅनला जागेवर भेटवू शकतो. लवकरात लवकर चेंडूमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे, चेंडूत काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे. बदलून देणार तो चेंडू सर, तुम्ही एक बॉल एक्स्ट्रा खिशातच ठेवून द्या सर. आणि कालपासून आम्ही जेव्हा पूर्ण दिवसामध्ये मी उल्लेख नाही झाला असा कदाचित कालच्या पूर्ण दिवसामध्ये देखील सकाळी 8:30 पासून ते 5:30-6 पर्यंत जे सामने चालू होते त्याच्यात जे अंपायरिंग झालं खरोखर या उन्हात कदाचित खेळाडू रोजत असेल पण त्यांना त्याच पोझिशनवर ते पूर्ण मैदानात उभे होते. मॅच ऑफ सर माझं त्यांच्याशी सकाळी डिस्कशन झालं, त्यांनी थोडंसं कान मंत्र देखील दिलं. अशा दिवसामध्ये तुम्ही कधी दोन घास कमी खालो तरी चालेल पण पाण्याचा जो इंटेक आहे तो वारंवार व्हायला पाहिजे. कदाचित तोच त्यांच्या रहस्य असावं. मोहन बॅकफुटवरून कट करून घेण्यात आला हा चेंडू आणि छान अशी दुसरी धाव इथे सुरू आहे. दोन धावा, दॅट वॉज अ ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स. जेणेकरून कदाचित पहिल्या षटकानंतर त्यांच्यातला जो कॉन्फिडेंट आहे तो नक्कीच वाढला असेल. आणि एक सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो, प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी न लगावता प्रत्येक चेंडू मागे ताकद न लावता त्याला थोडीशी दिशा देखील देणं आवश्यक आहे. षटकारानंतर कदाचित ह्या दोन धावा जोडल्यानंतर 8 धावा 2 चेंडू 8 धावा मोहन फ्रॉम द गार्डन टू झेटू. आणि तो बॅकफुटवर येऊन येताना बॉल कट केलेला आहे आणि परत एक दोन धावा, परत एकदा दिशा दिलेली आहे चेंडूला आणि जितूने दोन धावा काढण्यात परत एकदा सफलता भेटलेली. आणि अशा प्रकारे तीन चेंडू अखेरीस 8 धावा दिल्या आहेत त्या मोहन आणि मोहन त्याला कस 10 दिल्या सॉरी 4 धावा खरखरी चौकार. दॅट्स अ ग्रेट शॉट, ग्रेट क्रिकेटिंग शॉट म्हणू शकतो आपण आणि आमच्या भाषेत त्याला म्हणू शकतो कडक चौकार. रणजी त्या उन्हात एक कडक चौकार भेटला होती मोहन रावांना. आमच्याकडे दोन मोहन आहेत, त्या साईडला देखील मोहन राव खेळतो, त्या साईडला देखील मोहन आहे. शॉट एक ड्राइव स्ट्रोक ड्राइव म्हणू शकतो, एक लॉफ्टेड शॉट ओव्हर द बॉलर स्ट्रोक गोइंग फॉर ए बाउंड्री. कोण चॉईस झाला आपल्याला फलकावर दिसतो तिथून, एक कोण चॉईस झाला. या
गावकर पद्धतीचा चेंडू होता, काय कसा चांगला कम बॅक घ्यावेळेला मात्र बॅट्समॅनला बॅट उचलून दिली नाही, कट करून दिली नाही, लाफ करून दिलेली नाही आणि एका धावावरती दिसतो आणि पाच चेंडू झालेला. शेवटचा हा चेंडू पाहूया म्हणून कशा प्रकारे हा शेवटच्या चेंडूवरती या बॅट्समॅनला, कारण हा नवीन बॅट्समॅन त्यांना फेस करणार आहे. नितीन फेस करतील पहिला चेंडू मोहनला, कारण पाचवी चेंडू जे जे जितून खेळले आहेत. अरे कदाचित जितूने नितीनने जितूला सांगितलेलं जर तू एक लगाऊ शकतोस तर मी पण एक लगावतो आणि त्याने रोज दाखवून दिलेला आहे. हा घे माझा एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक सुंदर षटकार लावलेला तो नितीन याने आणि अशा प्रकारे तीन ओव्हर्सच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड मूव्ह्स टू 46 46 झाला फलकावरती लागलेला. आपण बरेच वेळा बघतो की आपण लॉन स्ट्राईकला जेव्हा उभे असतो आणि आपला समोरचा जेव्हा तो खेळाडू खेळत असतो तो एक आपल्यासाठी लर्निंग असतो की आपल्याला पाहायला मिळतो तो कशा प्रकारे शॉट्स खेळतो, कशा प्रकारची बॉलिंग येतो आणि कदाचित तेच पाच चेंडू नितीन आणि पाहिले होते की बॉलर काय टाकतो आणि कशा प्रकारे झेटवून ते बॉल खेळले आणि त्याचीच कॉपी त्यांनी सहाव्या चेंडूवरती दाखवली की षटकार लगावून दिलेला. ग्रेट बॅटिंग बाय द बॅट्समन. नवीन बॉलर आलेले आहेत त्यांचे मित्र पप्पू, आमचे मित्र पप्पू फ्रॉम द गार्डन जितू. दॅट वॉज अ ग्रेट लेग स्पिनर फ्रॉम राजू अँड एक फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि जे चाललं होतं मनापासून आणि ह्यावेळेला मात्र जितू काय पोचू शकले नाही कारण मागच्या ओव्हरमध्ये त्याने 3-2 धावत सोडून काढल्या होत्या. यावेळेला गोलंदाज क्षेत्ररक्षक जिंकलेला आहे त्यांनी ज्या सीताफाईनी किंवा जेवढा फास्ट चेंडू टाकला होता त्याच्यावरती रनआउट झाले ते जितू. एक छान खेळ खेळत जितू कमेंट्री बॉक्समध्ये परत येतात. वेल प्लेट जितू, त्यांची जागा घेण्यासाठी जातात विजय. निपुणला आता साथ देतील ते विजय. पाच चेंडू मध्ये 15 धावा काढल्या ते जेपीने. वेल प्लेड मूर्ती लहान किर्ती महान असं म्हणू शकतो आपण. पप्पू पहिल्या चेंडूवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे विकेट तर त्यांनी घेऊ एक यॉर्कर रनचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात केवळ एक धाव आणि त्या सेकंड रनचा धाव सोडण्याच्या नादात दुसरी रनआउटच्या विकेट स्वरूपात विकेट भेटलेली होती हंडर बॉल्सला. स्कोर झाला 47 सॉरी सर चुकीला माफी नाही 47 रन्स. तीन षटकानंतर 46 धावा होत्या आणि ह्या चौथ्या चेंडूवरती चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि दुसरी धाव चोटी घेताना रनआउट झाले होते. जितूची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते विजय. पाहूया लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण म्हणू शकतो ऍडव्हान्टेज घेण्याच्या प्रयत्नात चेंडू खूप उंच हवेत गेलेला आणि तो मी करत ते झेल शेवटे झेप टिकलेली होती. कॅप्टन सुरेश जोशी सरांनी बहुतेक पोस्ट चॅनल सुरेश जोशी आणि कालचा आपला खेळ दाखवू शकले नाहीत आणि पुढचा हद्रा बसला. पप्पू आणि विकेट कॅचच्या स्वरूपात विकेट उठलेली आहे आणि तिसरी ओव्हर एवढ छान झाल्यानंतर एक आपण म्हणू शकतो की पुढची ओव्हर घेणारा बॉलर माझ्या सहकाराने ज्या मागच्या ओव्हरला जेवढ्या धावा दिल्या आहेत त्या कशा प्रकारे मी माझ्या टीमला परत गेम मध्ये परत आणू शकतो की कम बॅक करू शकतो हे खरोखर त्यांनी विचार. परत एकदा डावखुरा खेळाडू आलेला आहे आणि तो पहिला डावखुरा खेळाडू त्यांनी हवेचा उपयोग किंवा त्याचा लेफ्ट हँडेडचा काय उपयोग करू शकतो आणि पाहूया सतीश ऑन स्ट्राईक. पप्पू
आफ्टर सक्सेसफुल टू दोन चेंडूंच्या सक्सेसफुल नंतर तिसरा चेंडू घेऊन येतील ते पप्पू. पनवरून तू नियमाप्रमाणे क्षिप्त फलंदाज क्रीज मध्ये असल्यामुळे फटावर लावण्यात आलेला होता आपल्या स्टंपिंगचा. पप्पू छान गोलंदाजी, बॅट्समॅनला पिथले पिथे उभे ठेवतात. तीन ओव्हरच्या सुंदर स्कोर नंतर पुढच्या ह्या तीन चेंडूमध्ये पप्पूने खरोखरच संघाला कमबॅक म्हणू शकतो. एक विकेट, दोन विकेट आणि एक धाव फक्त चौथ्या ओव्हर मध्ये. जो जतीन आणि नितीनने जो तळाखा लावला होता त्यांना काहीसा ब्रेक लागलेला आपण म्हणू शकतो, आणि तो ब्रेक कोरचा पाय काढून एक्सेलेटर वर दोन धावा कसा एक्सेलरेट करता येतील हे पाहायचं होतं सतीशला. प्रयत्न तर पूर्ण आहे पण पहिला गेम पण म्हणत आहे. कदाचित त्यांना माहिती आहे की त्यांचा स्ट्राईक रेट चांगला, मगासपासून त्यांची हाणामारी छान चालली, त्यामुळे त्यांना स्ट्राईक. आणि हे ह्याला आपण एक छान क्रिकेट म्हणू शकतो. कारण नवीन खेळाडू कदाचित जर कनेक्ट बॉल होत नाही तर बरेचसे चेंडू तुमचे वेस्ट जातात. तर हुशार खेळाडू म्हणून तुम्ही स्ट्राईक रोटेट करून तुमचा जो सहकार खेळाडू आहे त्याला तुम्ही स्ट्राईक देऊ शकता. काहीसा आत्ताच आपल्याला तेच पाहायला मिळालेलं आहे. नितीन वन्स अगेन विल फेस राजू पप्पू. आणि नितीनने सांगितलेलं आहे नितीनने दाखवून दिलं का मला स्ट्राईक हवी होती. आणि बॅटचे ग्रेट क्रिकेट तुम्ही सतीश मध्ये लॉन स्ट्राईक करून त्यांना स्ट्राईक दिलेली आहे. खरोखरच हा संघाच्या फायद्याचा ठरलेला आहे आणि त्यांनी षटकार लगावलेला आहे. आणि पहा एक छानशी ओव्हर षटकार. अजून नियम तयार झालेला नाही की तुम्ही बॉडी बाहेर जाऊन बॉल आढळू शकता. ग्रेट दोन चेंडूवरती 12 धावा त्यांनी टोकावल्यात आणि अशा प्रकारे ऍट द एंड ऑफ फोर ओव्हर द स्कोर गोज टू 60 धावा. पाहता दोन 12 धावांनी किती मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. 61 61 धावा तुम्हाला जिंकवला. नंबर बॉल्स वैखेड वाशिकर्स जोडी फास्ट तुम्ही बॅटिंग केली तेवढ्याच फास्ट गतीने तुम्ही फिल्डिंग देखील लावू शकता. वाशिकर जेवढ्या चपाईने फलंदाजी केली तेवढ्याच चपाईने क्षेत्ररक्षण देखील लावलं तर आम्ही धन्यवाद. वंडर बॉईज आपले दोन्ही ओपनर्स बाबा वंडर बॉईज जोशी सर दोन्ही तुमचे खेळाडू येऊन मैदानात.
आम्हाला एक आमच्या सरांनी सांगितलं की एका संघात जर तीन ओपनर असतील, तीन ओपनर आहेत, तर अशा वेळेला निर्णय घेणं खूप कठीण होतं. पण निर्णय असा घ्यायचा असतो की त्या तीन पैकी कोण चांगला स्पिन खेळू शकतो किंवा कोण चांगला फास्ट खेळू शकतो, त्या हिशोबाने कदाचित ओपनिंग जोडी पाठवणं हे कदाचित एक सेन्सिबल क्रिकेट असू शकतो. वंडर बॉईज, तुमच्या दोन्ही ओपनर सेवन द्या वाशिकर, प्लीज तुम्ही आपल्या तुमची टीम सुसज्ज करा. यांच्या बॅटेतून ठणठणीत षटकार लगावलेलं जिसका मध्ये फॅन इंतजार, छान षटकार, दॅट्स अ गुड शॉट. सर ओपनर्स आर इन द ग्राउंड, वाशिकर्स गेट युअर पोझिशन्स. कृपया उन्हाचा जो पारा तो खूप वर वाढत चाललेला, पुढे बरेचसे मॅचेस व्हायचे आहेत. संडे आणि सगळ्यांना एक साडेचार पाच सहा पर्यंत घरी जायची वेळ आहे. सगळे सामने फटाफट व्हावे याची अपेक्षा. ठीक आहे, 12 खेळाडू दिलात तर उत्तम होईल, नाहीतर आम्हाला इथे नाव लिहिणं कठीण होऊन जातं. आणि ओपनिंगला आलेले आहेत ते जोशी सर आणि अमोल. आम्हाला बॉलरचं नाव कळवलं तर उत्तम आहे. मंगेश आलेले आहेत ते फ्रॉम मंगेश फ्रॉम द गार्डन इन टू जोशी, सुरेश जोशी सर. सुरेश जोशी सर नॉन स्ट्राइक ला ते अमोल, मंगेश आपल्या संघासाठी पहिली ओव्हर घेऊन येतो. कारण पहिली ओव्हर ही दोन्ही गोलंदाजीसाठी देखील आणि फलंदाजी ह्या दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची असते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा येतात त्याच्याने नक्कीच कॉन्फिडन्स, दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. मध्यम रणाबाद घेत मंगेश काही तर मानाच्या नादात ते बॉल मिस झालेला आहे. आणि यू मिस इट, इट्स अ डॉट बॉल. पहिल्याच चेंडूची सुरुवात एक डॉट रुपी. कॉन्फिडन्स नक्की बॉलरचा वाढतो, फलंदाजाला कॉन्फिडन्स घालून चालत नाही. कारण त्याला अजूनही पुढचे पाच चेंडू खेळायचे असतात. आणि पहिला डॉट गेलेला चेंडूला मी पुढच्या पाच चेंडूमध्ये कसं रूपांतर करू शकतो हेच त्याच्या डोक्यात चालत असावं. आमच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे वाईटच्या स्वरूपात क्रिकेट नियमावलीमध्ये ह्या वाईटच्या स्वरूपात जर तो तुमचा लेग स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू असेल तो नक्कीच वाईट दिला जातो. परत एकदा उन्हात रणंत उन्हात जे आमचे चार अंपायर शुभ आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून परत एकदा हॅट्स ऑफ टू युअर प्रोफेशन मंगेश. आणि बॅकफुटवरून पॉईंटच्या दिशेने खेळायला हा चेंडू, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल. आणि स्ट्राईकवर आले ते अमोल चेंडू
पहिला चेंडू ते खेळतोय म्हणजे दोन धावा झालेल्या आहेत त्या मंगेशने आतापर्यंत आपल्या संघासाठी केवळ दोन धावा दिलेल्या आहेत त्या पाहूया आम्ही तो बिग हिटर नाराज होईल असं पाहिलेला त्याला खेळताना लांबी न गाठता उंची नक्कीच गाठलेली आहे चेंडूने परंतु उन्हाचा फळ डोळ्यासमोर असल्यामुळे चेंडू झेल काय झालेला नाही मिस जज झालेला आहे आणि दोन धावा काढलेल्या आहेत तुम्हाला चेंडूला उंचीसोबत लांबी देखील गाठली तरच ते सहचारीचा तुमच्या पदरात पडतो आणि वन सगळे नंबर स्ट्राईक आणि म्हणजे पाहूया काय निरीक्षण आणतात ते आणि परत एकदा रीड करू शकले नाही स्पीड काहीसा खाली बसला म्हणू शकतो स्पीड मध्ये व्हेरिएशन आणि अशा प्रकारे एक डॉट चेंडू मंगेश यांच्याकडून सल्ल्यासाठी आणि उंचशी एक बिल्डिंग आपल्याला सडायची आहे 61 माळ्याची बिल्डिंग जी आहे ती आपल्याला सडायची आहे आणि पहिला खेळला चेंडू क्षेत्ररक्षणाने अडवलेला आणि केवळ दोन धावा आपल्याला भेटल्या आहेत जसं मी म्हणत होतो 61 मायांची ही बिल्डिंग आपल्याला चढायची आहे त्याच्यात जर षटकार चौकारांची लिफ्ट आपण जर वापरली नाही तर खूप उशीर होऊन जाईल आवश्यकता आहे ती षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे ती षटकार आणि चौकारांची आणि जसं आपण सर्वांना त्याचा नो बॉलचा एवढा अनुभव आणि एक आलेला आहे आयपीएलच्या नंतर नो बॉलची आमच्याकडे आलेला नो बॉल आहे नो बॉलच्या दिवशी मला वाटतं आयपीएलमध्ये जेवढे नो बॉल आपण हाईटचे पाहिलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू हा अंपायर झालेला त्याला माहिती आहे हा नो बॉल किती हाईट किती खाली किती वर किती कुठल्या अँगलने कुठे पडला असतं पण कदाचित मैदानावरच्या अंपायरना तो जास्त ऍक्युरेट मोजता येत असावा आणि दॅट इज द ग्रेट अंपायरिंग मंगेश फ्रॉम द गार्डनिंग जोशी अँड दॅट बॉल गोज टू टू द पॉइंट अँड नक्की तो बॉन्ड्री क्रॉस करणार आणि चौकाराच्या स्वरूपात सर फोर रन्स चौकाराच्या रूपात जोशी यांनी आपली रिबिन कापलेली आहे धावांची आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 भांडा सौख्य धरू काय इश्यू आहे का पहा कालपासून जे सामने आहेत त्याचे एवढे छान निर्णय आणि केवढे छान कुठेही काही गालबोट लागला नाही काही गालबोट लागलेला नाही भांडा सौख्य उरू या अरे दोन्ही आम्ही आपण इकडे खेळा ना त्यांना खेळून तर तिकडे मारामारी करून द्या हॅलो वंडर बॉईज आणि आमचे वाशीकर मित्र अरे चला चला सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर व्हा या या सगळ्यांनी या माझी रिक्वेस्ट आहे वाशीकर आणि वंडर बॉईज आपला खेळ चालू ठेवावा आमचे कमिटी खूप तटस्थ आणि खूप मजबूत आहे तो मॅटर हँडल करून घेतील सर वाशीकर सर तुमचे कॅप्टन वंडर बॉय सुधीर सुरेश सर आपण खेळूया ना
चला हॅलो चेक कमिटीच्या सर्व मोठ्या मोठ्या लोकांना विनंती आहे, कृपा करून इकडचा सामना सुजो अंपायर आदरा फोरजी मोठा आदरा या ठिकाणी लागला जातो. किपर आहे स्वप्नील पालव. नरेश भाने वन्स अगेन. वादळी खेळी करावी लागेल सुजोला. प्रत्येक वर्षी महाबळेश्वर गाजवतो हा सुजो, या वर्षी मात्र बॅटिंगचा पट्टा शांत आहे. गणेश कुमार जी गोलंदाजी साठी जात आहेत बॅटिंग केली. तुळजी चला मैदानावर अतिरिक्त गर्दी सर्व विनंती असेल चालू झालेला आहे सामना. माणिक साहेब या ठिकाणी समालोचन खूप चांगलं करतात सकाळपासून. पुढे गेले माणिक साहेब कामात व्यस्त आहेत. नरेश बोलले पहिले पहिला विकेट पहिला चेंडू गणेश. याही वेळेला आपण पाहत आहात या वेळेला मात्र चांगला गोलंदाजीचा नमुना पेश करतो तो नरेश बने. येस तर माणिक साहेब मला सांगावं असं वाटतं की हा नरेश बने रात्रभर प्रवास करून आला आहे, स्वतः ड्राईव्ह करत आलाय कोकणातून 12 तासाचा प्रवास आणि नंतर गोलंदाजी दिली आहे मूर्ती सरांनी त्याच्या हातात. 45-13 हा त्याचा ट्रॅक्टर नंबर आहे गावाकडचा. पाठीवर घेऊन येतोय या वेळेला एक बॅग चेंडू आहे
नितीन कदम आहेत या ठिकाणी आणि चांगला क्षेत्ररक्षक, दोन धावा मात्र नोंदल्या जातील, दोन धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 घरात. पण चांगला या ठिकाणी आळपणी म्हणतात गावाकडं, ती गोलंदाजी टाकतोय. बैलाला ज्या वेळेला कासरा ओढायचा असतो त्यावेळेला थांबवायचं असतं, त्यावेळेला कासरा ओढला जातो आणि रणाची गती थांबवायची असेल त्यावेळेला नरेश बनेला आणलं जातं मैदानात. चांगली गोष्ट आहे मैदानात. नरेश बने क्रीडा प्रशिक्षक आहेत आणि चांगले फिटनेस आहे, 50 वय आहे सर. माझी सर सर माफ करा हेमंत सर, हे होतं थोडंसं म्हणजे थोडं गुंगीचं औषध रात्री ओव्हर ना घेतल्या कारणानं अशा गोष्टी होतात. पण हेमंत सर चेंडू आतमध्ये आहे सुरू सर. यावेळेला देखील चेंडू येतो फाईनच्या दिशेने. नरेश बने सरांचे भाऊ आहे ते, शरीर सौष्ठव अजित बने भाई देखील वाशिकर राहायचं एक विशेष आहे. दोन सुखे भाऊ दोन संघामध्ये खेळतात. बरेच असे उदाहरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले. अग्रक्रमानं स्टीव्ह आणि मार्कवाचं नाव येतं, मात्र या ठिकाणी नरेश बने आणि अजित बने ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. सुजो खरपूस समाचार घेणार सुजो, यामध्ये कुठली शंका नाहीये. चेंडूला वळवलंय, मात्र चेंडू वळलाय, चेंडू जातोय थर्मल मॉडेलांच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, यस बाईकच्या स्वरूपात 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा, 4 धावांनी धावसंख्या 19. हेमंत सर पहा काय सांगाल, कसं सांगाल, काय करता येईल, काय करावं लागेल सरना जिंकण्यासाठी. प्लीज ओव्हर टू हेमंत सर. थँक्यू वाघमारे सर. एक विषय तुम्ही काढला होता की हा खेळाडू प्रवास करून एवढा लांबून आला खेळासाठी. खेळाला काही मर्यादा नाही आणि जी आवड, खेळाची जी आवड आहे, मी म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत तो माणूस असेल, जेव्हा खेळ म्हणला जातो तो 100% फिट होतो आणि त्याची एनर्जी लेवल नक्कीच वाढते. पण नरेश परत एकदा आणि लेक्स्टर क्लिक केलेला आहे, पाहूया एक भावाचं समाधान मानते. पण जसं मी म्हणालो 61 भावांची ही उंच बिल्डिंग जर तुम्हाला चढायची असेल तर षटकार आणि चौकारांची तुम्हाला लिफ्ट वापरावी लागेल. एक किंवा दोन पायऱ्या सोडून आपल्याला हे 61 भावांची बिल्डिंग नाही गाठता येणार, ह्याची नोंद वंडरबॉल्सनी करावी. आणि खूपच चांगलं असं चांगली ओव्हर म्हणता येईल आपण, कारण ह्या ओव्हरला दुसऱ्या ओव्हरला केवळ 8 धावा दिल्यात त्या नरेशने. जसं वाघमारे सरांनी त्यांची स्तुती केली, खरोखर त्या स्तुतीला त्यांनी 100% त्या स्तुतीला ते उतरलेले आहेत की मी एवढा प्रवास जरी करून आलेलो असलो तरी मी माझं 100% दिलेलं आहे आणि केवळ 8 धावा दिलेल्या आहेत. आणि द न्यू बॉलर इज स्वप्नील पालो. स्वप्नील मी सांगतो स्वप्नील पालो. ओ माय गॉड, आणि बेल्स उडालेले आहेत आणि आम्हाला इथून बेल्सच्या लाईट दिसलेल्या आहेत, त्यामुळे बेल्स उडालेली आहे, तर बेल्सची लाईट दिसलेली आहे. नंबर डोळ्याचा चांगला आहे. आणि जे परत तंबू परत ते संघाचे तंबूच नाही तुमच्याकडे म्हणतात. म्हणून कलंबो वाले ते सँडी इज ऑन द ग्राउंड. सँडी आलेले आहेत. खूप पहिला चेंडू हा त्यांनी सक्सेसफुलरित्या आपल्या संघासाठी डिलिव्हर केलेला आपण म्हणू शकतो. गणेश नॉनस्ट्राईक वरून आपले जाणारे खेळाडू पाहतात की मला कधी माझे हातात कधी ते एक संधी होते. सँडी पवेल व्हॉट कॅन डन फॉर स्पिन टीम आपल्या टीमसाठी आणि पालो विल ट्राय टू झॅरेज द फर्स्ट बॉल. पहिला चेंडूचा तसाच एक डुप्लिकेट टाकण्याच्या प्रयत्नात काहीसा खूप टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येऊन तो डिस्कावलेला आहे आणि चौकार. 4 धुरा आलेले आहेत. थँक्यू सर, 4 धुरा भेटलेल्या आहेत का
सँडोला, कदाचित सँडोला जेव्हा मैदानात पाठवला गेला असेल, एक त्यांनी पूर्ण अनालिसिस समीकरण पाहिलं असेल की पुढच्या किती चेंडूमध्ये किती धावा हव्यात, आणि त्याचप्रकारे त्यांना पाठवलं गेलेलं आहे की तुला तुझा रोल काय असणार आहे. आणि परत एकदा बॉल भिरकावलेला आहे त्याच दिशेने, पाहुया ह्यावेळेला दोन धावा काढण्यात अपयशी ठरलेले आहेत ते सँडो. रनआउट झालेले आहेत ह्यावेळेला, मात्र क्षेत्ररक्षक जिंकलेला आहे, फलंदाज हरलेला आहे. चेंडू हा फलंदाजाच्या अगोदर पोहोचलेला आहे किपरच्या हातात आणि ही इज रनआउट. रनआउट झालेले आहेत आणि त्यांची जागा परत भरून देण्यासाठी गेलेले आहेत ते नवीन खेळाडू. जिवंत सर आलेले आहेत ते सँडीची जागा घेण्यासाठी. पालव बरोबर आपल्या पिचवरचा त्यांना डॉट भेटलेला आहे, स्पॉट भेटलेला आहे, मला कुठे चेंडू टाकायचा आहे आणि त्या चेंडूचा मला काय मोबदला भेटतो हे त्यांनी 100% जाणून घेतलेलं आहे, आणि तोच चेंडू तो वारंवार फलंदाला खेळवतो. जिवंत आणि ह्यावेळेला काहीसं लाईन चुकलेली आहे वाईटच्या स्वरूपात, एक धाव भेटलेली आहे ती व्हॉलीबॉल्सला. काहीसं नवीन ट्राय करण्याच्या नादात हा चेंडू स्टंपच्या जरा नियमाच्या बाहेर गेलेला आहे, डायरेक्टली इनटू द हँड्स ऑफ द कीपर्स ग्लोव्स. पालव आपण म्हणू शकतो गती परिवर्तन काहीसं केलेलं आहे, बॉल चेंडू खेळण्याच्या खूपसा नंतर आलेला आहे, खेळू शकले नाही, तिथेच थांबवलं आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल ते जेवण तो आहे ना गणेश, जे बऱ्याच वेळापासून नॉन स्ट्राईक वरून आपल्या मित्रांना खेळताना पाहत होते, आता त्यांना खेळण्याचा एक चान्स भेटलेला आहे. पालव फ्रॉम द गार्डन इन टू गणेश. ओस कट केलेला आहे, बॅकफूट वरून तो टॅप केलेला आपण म्हणू शकतो, बॉल टॅप केलेला बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात आणि केवळ एक धाव. आणि मी जसं म्हणालो 61 धावांची ही जी स्कायक्रॅपर गगनचुंब धावांची बिल्डिंग आहे ती ह्या 3 ओव्हर्स नंतर केवळ पोचली आहे ती 29 धावांवर. गोप्याचा हा शब्द नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. कॅचेस विन मॅचेस जे सगळं आहे ते या खेळाभोवती फिरत आहे. बॉलवर देखील लाउट केलं जात आहे, हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो, दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराने बाजूला देखील पुढे सरसावलं. गोलंदाज कुणाल
गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं अंतिम षटक एक मोठं लक्ष सेट करण्याचा प्रयत्न त्यांची धावसंख्या आतापर्यंत 33 रन पद्धतरी. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आक्रमकचा पवित्रा साकारलाय आणि पंचांचा इशारा होतोय आणखीन एक दमदार श्लोका चौकार आणि सलग 2 चौकाराची सहाय्याने धावसंख्याचा वेग वाढला आणि तर 4 बॉल मध्ये अजून 24 रनची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लंबला फिल्डर होता. डीप मध्ये 3 बॉल आणि 22 रनची गरज. एक बॉल देखील अधिकाने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लागला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये टिपला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावला आहे. समोरच्या दिशेने फटका केला परंतु सामना जिंकलाय वाशिक रॉयल्स या टीमने. तर कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे.